हॅलो स्टुडंट्स तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय बघितलं होतं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट कुठं असणार आहे ते आपण बघितलं होतं आता या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे इथं तीन सबस्टेन्स घेतलेले आहेत सबस्टेन्स वन सबस्टेन्स टू आणि सबस्टेन्स थ्री तीन इथं सबस्टेन्स घेतलेले आहेत आणि याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट आपण इथे केलेला आहे म्हणजे सेंटर जे आहे ह्या वस्तूचं ह्या पूर्ण ह्याचं सेंटर म्हणजे डायगोलॉजीचं इंटरसेक्ट झाले तिथून आपण काय केलेलं एक परपेंडिक्युलर लाईन काढलेलं आहे जी परपेंडिक्युलर लाईन आपल्या ज्या लॅनला अर्थला काय असणार आहे नाईन्ही डिग्री छेदणार आहे अशा तीन लावून आपण परपेटिक्युलर तीन लाईन काढलेत आणि त्यांना आपण म्हणले सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे हा सबस्टेन्स म्हणता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉइंट असणार आहे हा सबस्टेन्स टूचा असणार आहे आणि हा सस्टेन्स थ्रीचा मग हा जो पूर्ण होरिजेंटल प्लेन आहे हे तीन सबस्टेन्स मी काय केले वर ठेवले जे होरिजेटल प्लेन मी असा उचलू शकतो वर जर आम्ही ह्याला फोर्स अप्लाय केला खालून तर हे होरिजेंटल प्लेन काय होणार आहे इन्क्लाईन होणार आहे आणि ज्यावेळेस तो इन्क्लाईन होणार आहे त्यावेळेस कोणत्या वस्तू अगोदर पडणार आहेत तर जे सबस्टेन्स ज्या सबस्टेन्सचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट या वस्तूच्या बाहेर जाणार आहे ते अगोदर पडणार आहे म्हणजे आपण बघूया आता मी जर हा प्लेन इन्क्लाईन केला मी असं इन्क्लाईन करत करत आलो तर माझ्याकडे काय सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचे पॉईंट चेंज होतात सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पहिल्यांदा इथे होता पॉईंट आता इथं आलेला आहे त्याचा इथं आलेला आहे असं करत करत मी ज्या वेळेस हा उचलणार आहे ज्या वेळेस हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट त्या सबस्टेन्सच्या बाहेर जाईल त्यावेळेस ते सबस्टेन्स काय होणार आहे खाली पडणार आहे खाली हे होणार आहे आता बघा सबस्टेन्स वन हा जो सिस्टेन्स वन आहे तो काय झालेला खाली घसरलेला का कारण ह्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट काय झालेला होता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट त्याचा बाहेर आला होता त्यामुळे ते इथे पडला पण हो हे आता पडलेलं आहे पहिल्यांदा उभा होता हा सस्टेन्स आता आडवा झालेला आहे आडवा झाला म्हटल्यानंतर ह्याला पण एक सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे हे पण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे इथे पॉईंट आहे आता हे पण कधी आणखी खाली इथून पुढे कधी पलटी मारणार आहे ज्यावेळेस वेळेस हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट पुन्हा बाहेर जाणार आहे त्यावेळेस हे काय करणार आहे पुन्हा आणखी पलटी मारणार आहे बघा मी प्लेन इन्क्लाईन करत आहे इन्क्लाईन करत आहे काय होत आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचे पॉईंट चेंजेस होत आहेत आता ह्याच्यामध्ये बघा हे आणखी खूप अंतर आहे याच्यामध्ये पण खूप अंतर आहे सबस्टेन्स थ्री मात्र जवळ आलेलं आहे आता आणखी थोड्या वेळानंतर काय होणार आहे आणखी मी जर इन्क्लाईन केला आणखी थोडा डिग्री तर हे पॉईंट बाहेर जाणार आहे आणि हे रेड जो असणार आहे तो रेड काय होणार आहे खाली पडणार आहे हे बघा रेड सबस्टन्स जो आहे त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा से पॉईंट बाहेर जात आहे ते खाली डॅमेज झाला कारण त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट काय झालेला आहे बाहेर गेलेला आहे पण आता हे जे सबस्टन्स आहेत हे आणखी बाहेर गेलेलं नाही मी असं उचलत 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 ज्यावेळेस त्याचा बाहेर जाईल त्यावेळेस हे पण काय होणार आहे ते खाली पडणार आहेत त्या अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे प्लेन इन्क्लाईन केल्यानंतर कशा पद्धतीने सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट बाहेर गेल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने ते सबस्टन्स जे असणार आहे ते खाली पडणार आहेत ते आपण या ठिकाणी बघितलं तर हे असणार आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि ह्याच्यावरचे जे काय थेरॉटिकल डिफिनेशन्स वगैरे असतील ते सगळे मी थेरीच्या क्लासेसमध्ये घेतलेले आहेत त्याची लिंक याच्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल थँक्यू